नमस्कार, मी अमित। ट्रेड विथ जाल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। निफ्टी जवळपास 39 पॉईंट प्लस, सेन्सेक्स 114 पॉईंट प्लस मध्ये राहिला। बँक निफ्टीने पुन्हा एकदा निगेटिव्हिटी दाखवली। टॉप गेनर्समध्ये आयटीसी, म्हणजे आज जो निफ्टी जो गेनमध्ये राहिला त्याला आयटीसी हा जास्त रिस्पॉन्सिबल होता। जास्त वेटेज आज आयटीसीने दिलं होतं। त्यानंतर हिंडाल्को, एशियन पेंट्स, हिरो मोटोको, ऑटोचे स्टॉक्स पॉझिटिव्ह होते। टॉप लुजर्समध्ये बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस, त्यांचे रिझल्ट्स होते ते आपण नंतर बघणार आहोत। बजाज फायनान्स, एनटीपीसी, इंडसइंड बँक। तर शक्यतो म्हणजे बँकिंग फायनान्स आणि एनबीएफसीचे रिझल्ट्स स्टॉक्स निगेटिव्ह राहिले। त्यानंतर आपण निफ्टीच्या चार्टवर येणार आहोत। आता काल हे आपण एक्सपेक्ट केलं होतं की मार्केट एक कुठेतरी फ्लॅट ओपनिंग करेल, तर मार्केटने जवळपास तिथेच फ्लॅट ओपनिंग केली आणि अगोदरचा जो सपोर्ट, म्हणजे अगोदरचा जो रेजिस्टन्स सपोर्टचं काम करणार होता त्याने इथे हा सपोर्ट घेऊन मार्केट वर गेलं। त्यानंतर आपण म्हटलं होतं की मार्केट वर जाताना स्विंग्स घेऊ शकतं आणि दोन ह्या ट्रेंडलाईन पण आपण ड्रॉ केलेल्या होत्या। म्हणजे थोडक्यात हा एक चॅनलच होता, दोन ट्रेंड लाईन आले म्हणजे काय चॅनल आलं। तर ह्यामध्ये इथे बघा की जेव्हा मार्केट वर गेलं तेव्हा ही जी इथे ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली होती त्याला कम्प्लीट इथे रेझिस्टन्स मार्केटने दिला। प्लस सुरुवातीला आपण काय म्हटलं होतं की 150 ते 180 हा एक मोठा रेझिस्टन्स झोन फील करू शकते निफ्टी। त्याच्यामुळे इथे तसंच बहुतांशी घडलेलं आहे की सुरुवातीला बरोबर 149.35 हाय होता, दुसरा अटेम्प झाला तो 151 होता आणि त्याच्यानंतर हा जो अगोदरचा आहे तो ब्रेक झाला। ओके, पण त्याच्यानंतर ही ट्रेंडलाईन मात्र ही कंटिन्युअसला रेजिस्ट करत राहिली आणि ह्या झोनमध्ये पुन्हा एकदा याच्यामध्ये आला, सप्लाय आला। आता आज होती एक्सपायरी, म्हणजे इंडेक्सचे वीकली एक्सपायरी आज गुरुवार, निफ्टीचं पण एक्सपायरी असते आणि बँक निफ्टीची पण एक्सपायरी असते। त्याच्यामुळे अशा प्रकारची एक मुवमेंट एक्सपेक्टेड असते, म्हणजे एक साईडवेज राहतं, एक तर डोजी बनतो। तर डोजी टाईपमध्ये एक थोडासा आज बघायला गेलं निफ्टीच्या डेली चार्टमध्ये, तर याच्यामध्ये आपल्याला कळतं की निफ्टीने आज कम्प्लीट एक शूटिंग स्टार टाईप बनवलेला आहे कॅन्डल। म्हणजे काय की मार्केट वर गेलं आणि त्यानंतर खाली आलं। तर याच्यामध्ये आता जे आपण डेली कॅन्डल पॅटर्नमध्ये बोललो होतो की हा ह्या बिअरी झोनमध्ये राहण्याची शक्यता आहे आणि हे तसंच झालं की इथे हाय क्रॉस केला आहे ने, पण आपण इथे जो पकडला होता की कम्प्लीट एक प्राईस पकडली नव्हती याची। म्हणजे काय, जर पकडली असती आपण प्राईस तर 158 हा प्राईस पकडलेला असता। पण त्याच्यामध्ये कसं आहे की आपण झोन ड्रॉ करतोय, त्या झोन ड्रॉमध्ये आपल्याला एकच कुठला तरी एक रेजिस्टन्स झोन पकडावा लागेल, एक प्राईस पकडून जमणार नाही। त्याच्यामुळे हा 180 पर्यंत ड्रॉ केला होता, जिथे मागे एकदा पुन्हा रेझिस्टन्स आला होता 180 दरम्यान। त्याच्यामुळे हा कम्प्लीट एक रेझिस्टन्स झोनचं काम करू शकणार होता आणि तसंच झालेलं आहे। हाय जो होता तो 177.80 आणि तिथून मार्केट पुन्हा खाली आलं। ओके, आता उद्याच्या एक्सपेक्टेशन्स काय असू शकतात मार्केटबद्दल ते आपण ते बघण्याआधी आधी ओपन इंटरेस्ट बघूया। यामध्ये ओपन इंटरेस्ट आता हा मी इथे 28 मेचा घेतोय कारण आज एक्सपायरी झालेली आहे, त्याच्यामुळे 21 मेचा बघण्यात काही पॉईंट नाही। 28 मे म्हणजे ही लास्ट एक्सपायरी आहे या मंथची। तर इथे असं ऑब्झर्व होतंय, आता इथे थोडासा चेंज बघायला मिळत आहे कालच्यापेक्षा। इथे काय घडलेलं आहे की पुन्हा जो मेन रेजिस्टन्स दिसतोय तो 9500 दिसतोय कारण इथे मोठी क्वांटिटी ॲड आहे, आणि जो सपोर्ट दिसतोय तो मात्र 9000 दिसतोय, म्हणजे 8800 ते 9200 हा जो पार्ट होता तो आता चेंज होऊन परत इथे 9500 आणि 9000 असा दिसायला लागला। म्हणजे परत मार्केट ह्या दोन झोनमध्ये येताना दिसतंय आपल्याला। आता इथे बघा की ह्याच्यात ॲडिशन पण तेवढीच झालेली आहे आज 9000 मध्ये। त्याच्यामुळे 9000 हा एक ओपन इंटरेस्टच्या दृष्टीने किंवा ऑप्शन चेंजच्या दृष्टीने 9000 हा सपोर्ट लेवल दिसतोय आणि रेजिस्टन्स 9500 दिसतोय, पण सगळ्यात जवळचा जो रेजिस्टन्स आहे तो इथे 9200 हाच दिसतोय। ओके, टेक्निकली आता आपण बघितलं की तो झोन महत्वाचा आहे 150 ते 180। ओके, इथे मात्र 9200 हा दिसतोय। तर आता ऑप्शन चेन मध्ये इथे ह्या साईडला बघितलं तरी पण भरपूर ऍडिशन दिसते,
जवळ म्हणजे जो ऍट द मनी म्हणतो आपण तिथे पण बरेच ऍडिशन आहे आणि इथे पण ऍट द मनीला बरेच ऍडिशन आहे. त्याच्यामुळे कन्फ्युजन आहे मार्केटमध्ये. हे कन्फ्युजन का आहे तर ह्या रिझनमुळे की हा जो इथे हा बेल्ट बनलेला आहे ह्या बेल्टमुळे कंप्लीट मार्केट कन्फ्युजनमध्येच राहण्याची शक्यता आहे. आणि आता परत क्लोज व्हायला हे मार्केट पुन्हा ह्या रेंजमध्ये झालं. हे इकडे कुठेतरी वर क्लोज झालं असतं तर आपण म्हणू शकलो असतो की हां हे एक कुठले तरी अपमूव्ह घेत आहे. पण आता हे परत क्लोज व्हायला ह्या रेंजमध्येच आलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे पुन्हा कन्फ्युजन मार्केटचं वाढलेलं आहे. आत्ताचे ग्लोबल मार्केट बघितले तर युरोपियन मार्केट पण फ्लॅट होतं. म्हणजे फार काही मोठी निगेटिव्हिटी अशी काही नव्हती, फ्लॅट होती. 0.5% ते 1% डाऊन होते. त्यानंतर आत्ता जे अमेरिकन मार्केट चालू आहे ते पण फ्लॅट मार्केट चालू आहे. जर अशाच प्रकारे थोडी नकारात्मक मार्केट राहिली सकाळपर्यंत, म्हणजे फ्युचर जर का नकारात्मक राहिले तर SGX निफ्टी सुद्धा थोडंसं निगेटिव्ह राहू शकतं उद्या सकाळपर्यंत. आणि मग आपल्याकडे सुद्धा जे आत्ताची जी क्लोजिंग आहे त्याच्या कुठेतरी खाली ओपनिंग होऊ शकते. म्हणजे जास्त नाही पण ह्या भागात कुठेतरी ओपनिंग होऊ शकते. ह्याच्यामध्ये बघायचं झालं तर आता क्लोज पॉइंट आहे जवळपास आपला 100 आसपास. ओके, म्हणजे जर ही निगेटिव्हिटी कंटिन्यू राहिली तर ह्याच्या आसपास कुठेतरी मार्केट ओपन होऊ शकेल. थोडंसं 30-40 पॉईंट खाली ओपन होऊ शकतं मार्केट. पण रात्रीपर्यंत परत US मार्केट पूर्ण पॉझिटिव्ह झाली तर पुन्हा इथे कुठेतरी आपण ओपन होऊ, 30-40 पॉईंट प्लसने देखील ओपन होऊ शकतो. ओके, पण शक्यतो थोडीशी डाऊनच वाटते ओपनिंग एकंदरीत अंदाज घेता. आता ह्याच्यामध्ये आपण निफ्टीचा अंदाज घेतलेलाच आहे. सपोर्टच्या दृष्टीने बघितलं जर खाली यायचं बघितलं, म्हणजे इथून जर का टेक्निकली मार्केट खाली येऊ लागलं तर हा अगोदरचा हा जो आता सपोर्टचं काम करणार आहे हा तर इथे ग्रीन करायला पाहिजे ऍक्च्युली, कारण हा सपोर्टचं काम करायला लागणार. त्यानंतर जर इथून मार्केट ब्रेक होऊ लागलं तर ही ट्रेंडलाईन शक्यतो आपल्याला सपोर्टचं काम करेल. पण ट्रेंडलाईन जर का ब्रेक करू लागला मार्केट, म्हणजे क्लोज होऊ लागल्या कॅन्डल इथे खाली, तर मात्र आपल्याला पुन्हा 9000 म्हणजे ह्या भागामध्ये इथे हे जे स्विंग हाय आहेत त्याच्या दरम्यान कुठेतरी मार्केट थांबायचा प्रयत्न करू शकतं, किंवा हा जो इथे एक सपोर्ट झोन केलेला आहे तिथे ह्या भागामध्ये शक्यतो मार्केट थांबलं पाहिजे जर फॉल मोठा झाला तर. कारण ह्या भागामध्ये बऱ्याच वेळा टच पॉईंट आहेत मार्केटचे. इथे जवळपास एक 4 ते 5 वेळा मार्केट थांबलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या भागात आल्यानंतर मार्केट शक्यतो थांबायला पाहिजे जर मोठा फॉल झाला तर. त्यानंतर आता ह्याचा अंदाज घेतलेला आहे निफ्टीचा आपण. त्याच्यानंतर आपण अर्निंग्समध्ये बघूया. आज महत्त्वाचे जे स्टॉक्स होते त्याच्यामध्ये बजाज फायनान्शियल सर्व्हिसेसचा रिझल्ट होता. हा निफ्टी 50 स्टॉक आहे. बजाज फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये जे Q4 आहे, Q4 जे अर्निंग्स आहे त्याच्यामध्ये जवळपास एक 77% डिक्लाईन आलेला आहे प्रॉफिटमध्ये. आता हे एक डायव्हर्सिफाय NBFC आहे बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस. आता लास्ट याच्यामध्ये आपण बजाज फायनान्स बघितला होता, म्हणजे बजाज फायनान्स हा ह्यांचा सबसिडियरी आहे. तर ह्याच्यामध्ये ओव्हरऑल इयर ऑन इयर बघितलं तर 4% ग्रोथ आलेली आहे. जवळपास 4.5% ग्रोथ यामध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस हा लॉंग टर्मसाठी ओके असू शकतो स्टॉक. पण सध्याच्या परिस्थितीमुळे नेट प्रॉफिटवरती प्रोव्हिजनमुळे परिणाम झालेला आहे. प्रोव्हिजन कशा करता, कारण जे डिफॉल्ट होण्याची शक्यता वाढू शकते ह्या परिस्थितीमुळे, सध्याच्या परिस्थितीमुळे, त्याच्यामुळे प्रोव्हिजन्स वाढलेले आहे. त्यानंतर दुसरा स्टॉक आहे कोलपाल, म्हणजे कोलगेट पामोली. आता हा FMCG मधला स्टॉक आहे. तर तुम्हाला माहिती आहे की बरेचसे FMCG स्टॉक्सचे रिझल्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत, कारण बऱ्याचशा जीवनावश्यक गोष्टी व्यवस्थित चालू आहेत. तर कोलपालचा Q4 जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये जवळपास एक 3.5% राईज आलेला आहे, वाढलेला आहे. आणि इयर ऑन इयर पण जवळपास 1.5% ग्रोथ आहे. या कंपनीने ₹16 पर शेअर डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. तर ओव्हरऑल याचे कोलपालचे रिझल्ट बघितले तर पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर मेटल्समध्ये हिंदुस्तान झिंक, अर्थात ही निफ्टी 50 कंपनी नाही आहेत ह्या दोन्ही पण हिंदुस्तान झिंक आता बरंचसं कसं आहे की बरेचसे मेटल्सचे स्टीलचे प्रोडक्शन प्लांट बंद आहेत. त्याच्यामुळे लास्ट क्वार्टरच्या मार्चमध्ये थोडा परिणाम झालेलाच आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जवळपास एक 33% ड्रॉप दाखवलेला आहे Q4. अर्निंग्समध्ये हे 3 महत्त्वाचे होते, बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस, कोलपाण आणि हिंदुस्तानची. त्यानंतर आपण निफ्टी बँकच्या चार्टवर येऊया. आपल्याला एक्सपेक्टेशन्स होतं जर मार्केट
आपण काल थोडंसं वाढेल असं एक्सपेक्ट करत होतो निफ्टी निफ्टी 50 बरोबर. तर जास्त सपोर्ट हा निफ्टी बँकचा येईल असं वाटलं होतं सुरुवातीला, तसं वाटलं देखील कारण काल आपण हे चॅनल ड्रॉ केला होता. तर ह्या चॅनलमध्ये असं दिसत होतं की हा निदान निफ्टी 18400 ते 18500 पर्यंत तरी येऊ शकतो ह्या भागामध्ये, कारण हा चॅनल इथे जो आपण ड्रॉ केलेला होता. पण तसं घडलेलं नाही, अगोदरचा जो इथे रिजेक्शन होता त्या पॉइंटलाच निफ्टीला रिजेक्शन मिळालं आणि तिथून फॉल झालं. त्याच्यामुळे ओव्हरऑल पूर्ण एनबीएफसी असेल फायनान्शियल सेक्टर ने निफ्टीला आज सपोर्ट केलेला नाही. जास्त सपोर्ट आज आयटीसीचाच होता, आयटीसी असेल किंवा जे टाटाचे स्टॉक्स आहेत, त्याच्यामुळे आज निफ्टी जी काय 9100 ची लेवल टिकून राहिली ती त्या स्टॉक्समुळेच टिकून राहिली. जर पुन्हा ह्यामध्ये आता इथे असं क्लिअर कट कळतं की फार मोठं काही इथून अपू वाटत नाही, पण जर वरच्या दिशेने गेलास जर निफ्टी बँक तर पुन्हा हा रेजिस्टन्स लागण्याची शक्यता वाटते ट्रेंड लाईनचा. आणि जर इथे कुठेतरी खाली ओपन होऊन खालच्या दिशेला आला तर मात्र एक फॉल होणार आहे. मग ह्याच्यामध्ये निफ्टी बँकमध्ये फॉल झाला तर मग सेम आजची जशी परिस्थिती झाली की निफ्टी बँकने सपोर्ट न केल्यामुळे जे दुपारचं गेन झालेलं मार्केट होतं ते पुन्हा फॉल झालं, तर तसं पुन्हा हे फॉल होऊ शकतं कारण मोठा जो वेटेज आहे तो बँकांचाच आहे. ओके, तर आपण ओव्हरऑल अर्निंग्स बघितले, ओपन इंटरेस्ट बघून एक अंदाज घेतला की ओपन इंटरेस्ट तर फ्लॅट दाखवतोय मार्केट, त्याच्यानंतर टेक्निकली डेलीचा चार्ट बघितला तरी पण एक फ्लॅट मार्केट दिसतंय, आणि जर 15 मिनिटाचा चार्ट बघितला तर ह्याच्यामध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघितलेले आहे. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. अधिकाधिक शेअर मार्केटविषयी जाणून घेण्याकरता आमच्या ट्रेड विथ जाज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.